योगाची भूमिका हीच आहे की गो टू द रूट कॉज ऑफ द प्रॉब्लेम अँड नॉट द सिम्पटम ऑफ द प्रॉब्लेम. काही जणांचे कॅन्सर ट्रीटमेंट चालू असतात, रेडिएशन किमो चालू असतात, तर त्यावेळेला त्यांच्या बरोबर अशा काही टेलर्ड प्रॅक्टिसेस केल्या की त्यांच्या एकतर रेडिएशन आणि किमोनी होणारे जे साईड इफेक्ट्स आहेत ते आपल्याला बऱ्याच वेळेला त्याला सपोर्ट करता येत. बरोबर. त्याच्यानंतर मेंटली पण द पर्सन इज गोइंग थ्रू अ लॉट ड्युरिंग दॅट टाइम, कारण अल्टिमेटली योग म्हणजे काय, स्ट्रेंथनिंग ऑफ युअर रिलेशनशिप विथ युअर सेल्फ. आपल्याला जे बेनिफिट करणार आहे त्या गोष्टीने जर बोर झालं तर आपणच बोरिंग आहोत असं समजलं पाहिजे. एक ठिकाणी थांबायची आपल्याला ना सवय नसली की आपल्याला बोर होतं, आणि देर इज नो इनफ एक्साइटमेंट अँड स्टिम्युलेशन आउटसाइड दॅट विल कीप फिलिंग अवर डोपामिन टॉप. आपला इश्यू इथे होतो की वी मिसअंडरस्टँड प्लेजर विथ हॅपीनेस. आय लाईक टू डू ऑनलाईन पर्सनल वर्क, कारण त्याच्यामध्ये आय कॅन ट्रूली टेक केअर ऑफ द रिस्क, आय कॅन अवॉइड दॅट. पण जर ऑनलाईन तुम्हाला घ्यायचंच असेल तर ऍडव्हान्स ऑनलाईन शिकवू नये असं मला वाटतं. म्हणजे ऍडव्हान्स पोजेस, ऍडव्हान्स पोजेस, ऍडव्हान्स प्राणायाम हे ऑनलाईन शिकवू नयेत असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण ग्रुपमध्ये शिकवणं तसं ट्रिकी असतं. ड्युरिंग पिरियड जर ऍक्टिव्ह पेन असेल, ओटीपोटामध्ये पोटामध्ये जर पेन असेल तर तुम्ही मकरासन करा. उरलेला अख्खा दिवस किंवा पुढचे दिवस पेन होणार नाही, जस्ट ट्राय मकरासन.